स्वातंत्र्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी डॉक्टर नांगरेकरांना नाईकवडींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नाईकवडी यांनी केले. ब्रिटिश सरकारच्या काळात अनेकांनी बलिदान दिले, तुरुंगवास भोगला आणि त्यांच्या त्यागामुळे आज आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद घेता येत आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सातारचे प्रतिसरकार सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं आहे. या लढ्यात अग्रभागी असलेला डॉक्टर नांगरेकरांना नाईकवडी स्वातंत्र्यपूर्व काळात संघर्षात्मक तर स्वातंत्र्यानंतर रचनात्मक काम उभे करण्याचे मोलाचे योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना स्मृती जागृत ठेवून स्वातंत्र्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी डॉक्टर नांगरेकरांना नाईकवडींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नाईकवडी यांनी केले. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नांगरेकरांना नाईकवडी यांनी धुळे खजिना लूट, शेणवली पे ट्रेन लूट अशा अनेक क्रांतिकारी चळवळीतून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. परंतु त्यांना अटक करून सातारा येथील जिल्हा कारागृहात डांबून ठेवले होते. तेथून बाहेर पडण्याच्या उद्देशाने नांगरेकरांनी 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा जेल फोडून पळाले होते. या अतुलनीय शौर्याची स्मृती म्हणून सातारा येथे साजऱ्या होणाऱ्या 78व्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात तुरुंग अधीक्षक शेंडगे, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर शिवलिंग मेनकुंदळे, पत्रकार विजय मांडके, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य आर व्ही शेजवळ, निवृत्त वन अधिकारी मोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब नाईकवडी यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे यांनी मानले.